नेशनल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया एसडीपीआई गुलबर्गा की जानिब से आज एसडीपीआई हेड ऑफिस गुलबर्गा में डॉक्टर बीआर अंबेडकर साहब की यौम पैदाइश के मौके पर 130वें यौम पैदाइश के मौके पर यहां पर गुलबर्गा में सोशल जस्टिस के नाम पर हम यहां पे प्रोग्राम मनाया, जिसमें इसका असल मकसद भारत के अंदर समानता को बढ़ावा देना और ह्यूमैनिटी के लिए स्ट्रगल करना और इस भारत के सभी नागरिक को जो कॉन्स्टिट्यूशन ने राइट्स दिए हैं उस राइट्स को हासिल करने के लिए हम सब मिलकर के जद्दोजहद करेंगे। इस बात के लिए हमने यहाँ पर एक प्रोग्राम को ऑर्गेनाइज किया। पूरे देश के अंदर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आज सोशल जस्टिस डे के नाम से मना रही है। आज इस देश के अंदर जस्टिस नाम का लफ्ज सिर्फ किताब में रह गया है, रियलिटी में नहीं रहा है। इसके लिए बाबा साहेब अंबेडकर ने जो कॉन्स्टिट्यूशन जो संविधान बनाया है उसके अंदर सभी के लिए जस्टिस समानता और अखंडता को जो उन्होंने मौका दिया है वो मौका पूरी तरह से मिल नहीं रहा है। तो सोशल जस्टिस डे मना करके आज हम भारत को, भारत की सरकार को या कर्नाटक राज्य सरकार को या इस देश के सभी नागरिकों को ये मैसेज देना चाहती है कि हमें समानता के साथ और जस्टिस के साथ आगे बढ़ने की ज़रूरत है। तो आज हम एसडीपीआई सोशल जस्टिस डे मना करके पूरे देश को ये मैसेज दे रहा है। नाम संतोष मेलमनी, मैं रिपब्लिकन फेडरेशन जो कलबुर्गी की तरफ कलबुर्गी का जो ऑनररी कोऑर्डिनेटर हूँ। आज यहाँ पर एसडीपीआई ऑफिस में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो 130वां बर्थ एनिवर्सरी यहाँ पर इन्होंने मनाया और इन्होंने जो एसडीपीआई वाले इस बर्थ एनिवर्सरी को जो सोशल जस्टिस डे मनाकर यहाँ पर बाबा साहब की सम्मान किया है, क्योंकि बाबा साहब अपने जीवन ही मेरा संदेश है बोलकर अपना एक घोष वाक्य है। जो बाबा साहब जीवन भर जो बचपन से लेकर जब कॉन्स्टिट्यूशन लिखते तक बहुत तरफ से उन्होंने उनको नाइंसाफी मिला इस देश से, इसीलिए बाबा साहब इस देश के लिए जो नाइंसाफी के खिलाफ उन्होंने और जात पात के खिलाफ और छुआछूत से खिलाफ उन्होंने जो होराट किया है और जो जस्टिस मांगा है वो सभी मिलजुल कर आज हम जो अपना कॉन्स्टिट्यूशन मानते हैं इस इंडिया के, उस कॉन्स्टिट्यूशन में हर व्यक्ति को, हर जात वाले को और हर धर्म वाले को उन्होंने जो जस्टिस दिया है बाबा साहब अम्बेडकर ने। अब तक जो इस देश के जो रूलिंग पार्टी से जो कॉन्स्टिट्यूशन के तो मौके पर इस देश के सभी नागरिकों को और सभी धर्म वालों को और सभी जात वालों को अभी तक उन लोगों को जो जस्टिस देने की कोशिश नहीं किया है। आज हम इस मौके पर बाबा साहब अम्बेडकर के जो 130वां बर्थ एनिवर्सरी हम इस प्रोग्राम के तरफ से आज हम इंडिया के जो रोलिंग वाले उनको आग्रह कर रहे हैं, जो धर्म और जात के ऊपर इस देश में जो राजकारण चल रहा है वो आज बंद होना चाहिए। तो कलबुर्गी नगर दा एसडीपीआई कचेरी सोशल जस्टिस अवंत कार्यक्रम आयोजित मूलक ज्ञान रत्न संविधान शिल्पी डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर 130वें जन्मदिन प्रयुक्त एसडीपीआई संघटने भाळ विशेषवा भाळ अर्थपूर्ण ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ದೇಶದಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಪ್ರಗತಿಪರ ಚಿಂತಕರಿಗೆ, ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಆಡಳಿತ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರಗಳಿಗೆ ಸೋಷಿಯಲ್ ಜಸ್ಟಿಸ್ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ದಿನವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡೋ ಮೂಲಕವಾಗಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಜಾತ್ಯತೀತವನ್ನು ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆಗೆ ಮುಚ್ಚೋಗ್ತಾ ಇದೆ. ಇಂಥ ಒಂದು ಕಡಿವಾಣ ಹಾಕಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಕನಸನ್ನು ನುಚ್ಚು ನೂರು ಮಾಡ್ತಿರುವಂಥ ಹಿಸೆತ್ತಿ ಕೆಲವು ಮುಂದಾಟಿಕೆಗಳಿಗೆ
ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡುವಂತಹ ಮೂಲಕವಾಗಿ ಇವತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಜನ್ಮದಿನ ಮೂಲಕವಾಗಿ ಆ ಸಮುದಾಯದ ನಾಯಕರುಗಳಿಗೆ ಆ ಸಮುದಾಯದಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಕೆಲಮಟ್ಟದಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಮುದಾಯಗಳನ್ನು ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರುಗಳನ್ನು ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆಗೆ ಕಡಿವಾಣ ಹಾಕಬೇಕು, ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆಗೆ ಮೂಲೆ ಗುಂಪು ಮಾಡುವಂಥ ಹುನ್ನಾರ ಮಾಡ್ತಿರುವಂಥ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳಿಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೂಲಕವಾಗಿ ಸೋಷಿಯಲ್ ಜಸ್ಟಿಸ್ ಅನ್ನುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದಿಂದ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಇದನ್ನು ದೇಶಾದ್ಯಂತ ಆಚರಣೆ ಆಗೋದು ಭಾಳ ಅಗತ್ಯವಾಗಿದೆ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಕೊಟ್ಟಂಥ ಸಂವಿಧಾನ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಸಿಗಬೇಕಾದಂಥ ಮಹಿಳೆಯರಿಗಿರ್ಬೋದು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿರ್ಬೋದು, ದಲಿತರಿಗಿರ್ಬೋದು, ಶೋಷಿತರಿರ್ಬೋದು, ಎಲ್ರಿಗೂ ಸಿಗಬೇಕಾದಂಥ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ಅದು ಸಿಗಲೇಬೇಕು. ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಂಥ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಕೈ ಹಾಕ್ತಾ ಇರುವಂಥ ಪಕ್ಷಗಳಿಗೆ ಇದು ಒಂದು ಉತ್ತರ. ಸಂವಿಧಾನವನ್ನು ನಾವು ಉಳಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ, ಸಂವಿಧಾನದ ಉಳಿವಿಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸಿದ್ಧರಾಗಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಎಸ್ ಡಿ ಪಿ ಐ ಸಂಘಟನೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ಕರೆಸಿ ಇವತ್ತು ಭಾಳ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿ ವಿಶೇಷತೆವಾಗಿ ಒಂದು ಜನ್ಮದಿನವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಡೀ ಸಮಸ್ತ ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ, ದೇಶದ ಜನತೆಗೆ, ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಜ್ಞಾನದ ರತ್ನ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಜನ್ಮದಿನದ ಶುಭಾಶಯಗಳು ಮತ್ತು ಮುಂಬರುವಂಥ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಹಬ್ಬ ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳೊಂದಿಗೆ ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಈ ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ, ದೇಶದ ಜನತೆಗೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕೊಟ್ಟಂಥ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಉಳಿಸಿ ಬೆಳೆಸಲು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕಾರಣಭೂತರಾಗೋಣ ಅಂತೇಳಿ ವಿನಂತಿಸ್ತೀನಿ.